आपल्या सर्वांचा अन्नदाता म्हणजे शेतकरी, परंतु अवकाळी पाऊस, दुष्काळ अशा अनेक विविध कारणांमुळे या अन्नदात्याला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं। पिकांच्या हानीमुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान होतं। त्यांची ही आर्थिक अडचण दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रही भूमिकेतून त्यांना शासनामार्फत कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 0% व्याजदराने 1 लाखांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांना दिलं जात आहे, तर 2% व्याजदराने 3 लाखांपर्यंतचं कर्ज पुरवलं जात आहे। या संपूर्ण प्रकल्पासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण 345 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे। गरजेच्या वेळी कर्ज पुरवठा उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या क्रांतिकारी धोरणामुळे राज्यातील शेतकरी सुखावला आहे।